काढून काढ इकडे एक मिनिट एक पाणी बघू बरं साधं पाणी वाटलं त्यांची याच्यात येणं बुडून तवर पहिले बाजू साधं पाणी बरं पाण्यामुळे टवटवत होतो त्याच्यामुळे आपण काय केलं आता हे बघ पाण्यामध्ये बुडून आहे ना तुमच्या समोर आपण पाण्यात बुडून ठेवू का आता आपलं औषध दूर होतो ना आता ते जी ठेवले का शूटिंग झालं बरे चालू आहे शूटिंग माझी वाली मग इकडून घ्या इकडून तयार होईल ते लगेच आता इकडे दिसू राहिलं ना आपल्याला जस जस पाणी खाली जाईल ना तेव्हा ते पत्ती वर उठायला बाजूला पॉलिश करून आली काय म्हणजे आता म्हणजे कोथंबीर इतकी जबरदस्त डायरेक्ट एकदम तुम्ही आता पहिले ना याचा कलर काय कसं भुरका कलर आहे आधी आता बघ हिरवगार होऊन जातो डायरेक्ट पाण्यातलं कसं कसं अजून दोन मिनिटांमध्ये फक्त हवा लागू दे त्याला थोडी हे हवा आडते मोकळं जर म्हणलं ना झालं नक्की आता हे पाणी सगळे आणि आतापर्यंत आहे ना मार्केट जे त्या समज एकाही शेतकऱ्याने म्हणजे आतापर्यंत असं बघितलेलं नाही जेणेकरून असं वापरेल बुडून आता हे जे आहे ना इथून पाहिलं आपण साध्या पाण्यात झटकून घे झटकून बिलगलग होती असं कोणत्या दुकानदाराने दाखवलं मला सांग आता एक एक झाड पाहिजे तुम्ही याच्यात आहे ना कोणतं पण तुमचं एक एक झाड पा पूर्ण झाड सगळं ऍक्टिव्ह करून टाका आणि तुम्ही आता हे दोन दोन एक तासाचं ठेवलं जवळ धरायचं दोन एक तास फक्त बागेसाठी बागे किंवा याची द्राक्षाची याची बाग आहे ना म्हणजे वरती त्याच्यावर माल असताना वापरलं तरी चालतं त्यावेळी काही म्हणजे साईड इफेक्ट कुठे येत नाही आता हे साबण आहे फक्त भाजीपाला करायला थोडीशी ताकद आहे बघ ती असं ताकद आहे प्रॉडक्ट मध्ये ते म्हणता ना तुमचं सुकलेलं झाड आहे ना त्याच्यावरती काय करायचं मगा भरून घेऊन जा त्याच्यावर टाकून पहा ऍक्टिव्ह कसं करते ते पाटीतलं पाटीमधलं जे आहे जास्त टाकायचं त्यात थोडस मिक्स करू आपण आळूचं पान आहे इकडे आळूचं पान आहे आळूचं पान आहे का आळूचं नाही आपल्या तंबाट्याचं ऍक्टिव्ह करायचं तंबाट्याचं नाही नाही आळूच्या पानाला सुद्धा जे तुम्ही इतरला पाणी लटकत नाही ना याच्यात तुम्ही टाका आळूचं पान लगेच लगेच ताबडतोब म्हणजे स्प्रेडर ऍक्टिव्ह झालं फ्रेश आळूचं